महोत्सव 2023 उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन मंचर या ठिकाणी दिनांक 27 जानेवारी 2023 ते 30 जानेवारी 2023 पर्यंत रोटरी क्लब ऑफ मंचर व अनुसया महिला उन्नती केंद्र मंचर यांच्या संयोगाने मंचर मार्केट यार्ड या ठिकाणी आयोजित केलंय. शेतकरी महोत्सव उद्घाटन समारंभ मोहन पालेशा रोटरियन डिस्ट्रिक्ट गव्हर्नर व पूर्वाताई वळसे पाटील संचालिका राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्र यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बाळासाहेब बेंडे अध्यक्ष भीमाशंकर साखर कारखाना विवेकदादा वळसे पाटील उपाध्यक्ष शरद सहकारी बँक लिमिटेड विष्णूकाका हिंगे बाळासाहेब बाणखेले सुमित शर्मा डायरेक्टर मॉनिटर्स कंपनी अरुणाताई थोरात माऊली गावडे सचिन शेठ काजळे प्रशांत शेठ बागल जयेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. ह्याच बातमीची काही क्षणचित्रे पाठवली आहेत आमच्या प्रतिनिधी संतोष गावडे यांनी, पाहुयात. सन्माननीय अध्यक्ष, आजच्या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती असलेले आपल्या पूर्वाताई विवेकदादा, नंतर आपले बाळासाहेब विष्णूकाका, आमचे रोटेरियन्स दोन्ही बाळासाहेब इथे, डॉक्टर पंजाब कथे आहेत, सचिन काजळे आणि इतर सर्व रोटेरियन्स. आज माझी अनेक वर्षाची मैत्री आहे सगळ्या रोटरी क्लब बरोबर. तर दिलेल्या वेळेमध्ये मी दोन गोष्टी रोटरीबद्दल सांगायचा प्रयत्न करणार आहे की 117 वर्षाची दीर्घ परंपरा असलेली रोटरी ही जी संस्था आहे, जगभरामध्ये 200 हून अधिक देशामध्ये ही कार्यरत आहे. आणि ह्या रोटरीची अशी मान्यता आहे, 12 लाख रोटरीज आहेत जगभरामध्ये, आणि त्यांची अशी मान्यता आहे की उचित नीतीमूल्यांचं जोपासन जर करण्यात आलं तर जगामध्ये ज्या काही भेडसावणाऱ्या समस्या आहेत त्या समस्या मुळात उपस्थित राहतात. ही पहिली एक मोठी त्यांची खात्री बाळगलेली आहे रोटरीयन्सनी. नंतर दुसरी गोष्ट अशी आहे की जे काही नाव सन्मान आणि प्रतिष्ठा आपणास प्राप्त होत आहे आपल्या व्यवसायामध्ये प्रोफेशनमध्ये त्या इतर अनेक कारणासाठी असतात. आणि तसेच समोर बसलेले सगळेच मान्यवर, आपल्या सगळ्यांचं या कृषी प्रदर्शनात खूप स्वागत आहे. आताच आपण नानांकडनं ऐकलं गेलं 13 वर्षांपासून बंटीदादा त्यांची टीम आणि तसंच कृषी उत्पन्न बाजार समिती असो किंवा अनुसया उन्नती महिला केंद्र असो, सगळ्यांनी सोबत येऊन हा इतका चांगला उपक्रम आपल्यासाठी इथे राबवला आहे. आपल्या भागातल्या शेतकऱ्यांना आणि इकडच्या उद्योजकांना पुढच्या आता येत्या काळात अजून नवीन काय टेक्नॉलॉजी येईल, अजून त्यांच्या बिझनेसला एक्सपँड करण्यासाठी ते कुठल्या गोष्टींचा वापर करू शकतात, त्याचं प्रशिक्षण आणि याचं ज्ञान भेटण्यासाठी हा इतका चांगला इथे उपक्रम राबवला आहे. एक कुठली पण कृषी प्रधान अर्थव्यवस्था किंवा ॲग्रेरियन इकॉनॉमी जी आपली भारत देशाची आहे तिथे या ज्ञानाला काही अंत नाही आणि काळासोबतच आपल्याला नवीन टेक्नॉलॉजी आणि नवीन पद्धतीचा वापर करावाच लागतो. आणि या सगळ्या दृष्टिकोनाने हा जो इतका चांगला इकडे उपक्रम राबवला आहे, एकदम मुंबई आणि पुण्यात जे मोठे एक्सपोज होतात त्याप्रमाणे तुम्ही इथे आंबेगाव तालुक्यात हा इतका चांगला एक्झिबिशन इकडे आणला आहे, खरंच त्याची सगळ्यांनी या संधीचा वापर घेतला पाहिजे, फायदा घेतला पाहिजे, सगळ्यांनी इथे भेट द्यायला पाहिजे. आणि इथे जे वेगवेगळे कंपनीज आले आहेत त्यांचेसुद्धा आम्ही स्वागत करतो, त्यांनाही धन्यवाद देतो की तुम्ही आमच्या भागाच्या लोकांसाठी जो हा इथे उपक्रम राबवला आहे त्यासाठी तुम्ही आलात, तुमचे मनापासून आभार. आणि तसेच सगळ्याच ऑर्गनायझर्सला पण मी खूप शुभेच्छा देते, तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने हे एक्झिबिशन इकडे आज 2 वर्षानंतर परत इकडे होत आहे आणि ते पण तुम्ही एकदम कमी कालावधीमध्ये इतकं चांगलं सगळं ऑर्गनाईज केलं आहे, तर तुम्हाला सगळ्यांना पण खूप मनापासून शुभेच्छा देते. धन्यवाद.